एखाद्या फिल्म मेकरसाठी सगळ्यात चॅलेंजिंग काय असू शकतं? तर संपूर्ण चित्रपट एखाद्या कलाकाराला डोळ्यासमोर ठेवून विचार केलेला असतो आणि अचानक त्या कलाकाराचं निधन होतं. हेच घडलं मार्वलच्या ब्लॅक पॅन्थर वाकांडा फॉरएव्हर या चित्रपटाच्या वेळी. ब्लॅक पॅन्थरला खरी ओळख मिळाली ती चॅडविक बोसमनच्या भूमिकेने. 2020 सुपरहिरो ब्लॅक पॅन्थर उर्फ सम्राट टिचालाची भूमिका करणारा चॅडविक बोसमनचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यामुळे पुढचा ब्लॅक पॅन्थर कोण याची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता होती आणि फायनली ब्लॅक पॅन्थर परतलाय. मार्वलचा ब्लॅक पॅन्थर वाकांडा फॉरएव्हर हा चित्रपट सिनेमागृहात नुकताच प्रदर्शित झालाय. हा चित्रपट 2018 रिलीज झालेल्या ब्लॅक पॅन्थरचा सिक्वेल आहे. दिग्दर्शक रायन कुगलरने सिक्वेलमध्ये ब्लॅक पॅन्थरची भूमिका करण्यासाठी कोणत्याच कलाकाराला कास्ट केलं नाही. त्यांनी या चित्रपटात चॅडविक बोसमनला श्रद्धांजली वाहिली. जेव्हा चॅडविक बोसमनचे व्हिडिओ स्क्रीनवर येतात तेव्हा सिनेमागृहातील वातावरण इमोशनल होऊन जातं. रायनने या व्हिडिओमध्ये कोणतंही संगीत दिलं नाही. आता पाहूया ब्लॅक पॅन्थर वाकांडा फॉरएव्हरची कथा. चित्रपटाच्या सुरुवातीला वाकांडाचा सम्राट टिचालाला म्हणजे चॅडविक बोसमनला जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागतो. त्याची बहीण शुरी आणि आई क्वीन रेमंडा सम्राटाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु जीवन औषधी वनस्पती उपलब्ध नसल्याने ते प्रयत्न त्यांचे व्यर्थ ठरतात. मागील चित्रपटात टिचालाच्या चुलत भावाने सिंहासनावर आरूढ होतात जीवन औषधी वनस्पती जाळून टाकलेली असतात. टिचालाच्या मृत्यूनंतर क्वीन झालेली रेमंडा जगातील इतर देशांना व्हायब्रेनियम देण्याचा नकार देते. त्यानंतर रिरी नावाची विद्यार्थिनी व्हायब्रेनियम शोधणारे यंत्र बनवते. इतर देशाचे लोक या यंत्राच्या मदतीने समुद्राच्या खोलात जाऊन व्हायब्रेनियम शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु तेथे काही अज्ञात लोक त्याच पथकावर हल्ला करतात आणि ही शोध मोहीम थांबते. ही शोध मोहीम चालवणाऱ्या अमेरिकन लोकांना वाटतं या हल्ल्यामागे वाकांडाच्या लोकांचा हात आहे आणि त्यांच्या विरुद्ध युद्धाची तयारी करू लागतात. याच वेळी वाकांडाच्या लोकांचा नेमोर नावाच्या अनोख्या व्यक्तीशी सामना होतो. त्याच्याकडे भरपूर व्हायब्रेनियम असल्याचा दावा तो करतो, पण पृथ्वीवरील इतर देश त्याच्याकडे असलेले व्हायब्रेनियम शोधत आहेत म्हणूनच त्या देशांना त्याला धडा शिकवायचा असतो. नेमार वाकांडाला धमकी देतो जर त्यांनी या युद्धात त्याला मदत केली नाही तर प्रथम तो त्यांचा नाश करेल. त्यामुळे ब्लॅक पॅन्थरच्या मृत्यूनंतर जगाच्या आव्हानाचा तसेच हा नवीन शत्रू जो असतो त्याचा सामना करण्याची जबाबदारी शुरीच्या खांद्यावर येते. शुरी या दोन्ही आव्हानांचा सामना कसा करते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमाघरात जावं लागेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक रायन कुगलर यांनी अप्रतिम सिनेमा तयार केलाय जो तुम्हाला थोडा वेळही बोर करत नाही. साधारणपणे हॉलिवूड चित्रपट 2 तासापेक्षा जास्त नसतात, पण हा चित्रपट 2.5 तास तुमचं मनोरंजन करतो. हा चित्रपट तुम्हाला हसवतो, रोमांचित करतो आणि इमोशनलही करतो. या चित्रपटातील नेमॉर या नवीन पात्रांनी उत्तम अभिनय केलाय आणि लेटिशिया राईट नावाची वाकंडाची नवीन तारणहार म्हणून आपल्याला दिसते. चित्रपटातील इतर पात्रही त्यांची उत्तम भूमिका पार पाडतात. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे, विशेषतः समुद्राच्या आतील दृश्य तुम्हाला आश्चर्यचकित करतील. त्याचवेळी सिनेमाचं संगीत आणि पार्श्वसंगीत देखील जबरदस्त आहे. मध्यंतरानंतर चित्रपट आणखीनच जबरदस्त बनतो, विशेषतः चित्रपटाचा क्लायमॅक्स खूपच सुंदर आहे. या चित्रपटात स्त्री शक्तीचं दर्शन घडतं. स्त्री पात्रामुळे ऍक्शन सीन किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स मध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. चित्रपटात तुम्हाला प्रत्येक पावलावर ब्लॅक पॅन्थरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. रायनने बहुधा मुद्दाम ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला नसेल. मार्वलच्या महिला सुपरहिरोच्या यादीत आता शुरी आणि रिरी विल्यम्सचाही समावेश होईल. जर तुम्हाला ब्लॅक पॅन्थर वाकांडा फॉरएव्हर बघायचं असेल तर त्याआधी तुम्हाला त्याचा प्रिक्वल ब्लॅक पॅन्थर पाहावा लागेल. माझ्याकडून ह्या चित्रपटाला 5/4 स्टार. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर या चित्रपटातील कोणती भूमिका तुम्हाला आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचे स्टार द्यायला विसरू नका.